नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण आणि आपण पाहताय गुरुजी पी के। मित्रांनो, जर आपण स्वतःचं घर सध्या घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे तुमच्यासाठी स्वतःचा फ्लॅट घेण्याची। पुण्यामध्ये स्वतःचं घर घेण्याचा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल किंवा तुम्ही 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जर तुम्हाला स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि एखादी प्रॉपर्टी तुम्हाला आवडलेली असेल परंतु तुमच्या बजेटमध्ये येत नसेल, तर तीच प्रॉपर्टी घेण्याचा आत्ता तुम्हाला वेळ आलेली आहे। गेल्या 6 महिन्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून जर तुम्ही करोना पाहिलं तर करोना महामारीमुळे मार्केट पूर्ण चेंज झालेलं आहे। याच रिअल इस्टेट मार्केटमध्ये काही वर्षांपूर्वी रेट एकदम हायर स्टेजवरती होते, परंतु मार्च 2020 नंतर खूप सारे चेंजेस या मार्केटमध्ये झालेले आहेत। रिअल इस्टेट मार्केटमध्ये आज स्वतःचं घर घेणं हे तुम्हाला एकदम फायद्याचं ठरणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणं खूप फायद्याचं ठरणार आहे। कारण 2009 मध्ये जसं रिटेन्शन आलं होतं त्याच प्रकारे आता 2020 मध्ये सुद्धा आलेलं आहे। प्रॉपर्टीचे रेट हे खूप मोठ्या प्रमाणात खाली गेलेले आहेत। जर रिअल इस्टेट मार्केट आपण पाहिलं तर नोटबंदीनंतर जे कमी झालेलं आहे ते अजूनपर्यंत वर आलेलं नाही आहे। नोटबंदी, GST आणि आता करोना या सगळ्याचा जर विचार केला तर रिअल इस्टेट मार्केट खूप मोठ्या प्रमाणावरती आता डाऊन आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःचं घर घेणं आता खूप फायद्याचं ठरणार आहे। जर तुम्ही मार्केटमध्ये आज मार्केटमध्ये आज प्रॉपर्टीच्या शोधात गेलात तर तुम्हाला खूप सारे बिल्डर वेगवेगळ्या ऑफर्स देतात, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये तुमचं स्वतःचं घर हे होऊ शकतं। तर अशीच एक ऑफर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मंत्रा प्रॉपर्टीजने आणलेली एक धमाकेदार ऑफर आहे, ज्या ऑफरचं नाव आहे घर बनाए धनी 8% की आमदनी। या ऑफरमध्ये तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स आहेत। तुम्ही मंत्रा प्रॉपर्टीच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये जर स्वतःचा फ्लॅट बुक करत असाल तर यामध्ये तुम्हाला कंपनी तुमच्याच फ्लॅटच्या अगेन्स्ट जे तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहात त्या प्रत्येक अमाऊंटवरती 2 वर्षासाठी 8% व्याज देणार आहे। म्हणजेच सपोज तुम्ही 1 2BHKचा फ्लॅट बुक केला ज्याची किंमत 40 लाख रुपये असणार आहे, जर तुमच्याकडे काही अमाऊंट्स FD मध्ये असतील किंवा तुम्ही काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल ज्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 5 ते 6%, आज जर FD चा रेट ऑफ इंटरेस्ट पाहिला तर 6%चा रेट ऑफ इंटरेस्ट आहे, जर तुम्ही तेच अमाऊंट FD मधून काढून जर तुम्ही तुमच्या फ्लॅटच्या अगेन्स्ट इन्व्हेस्ट केली तर त्या अमाऊंटवरती तुम्हाला 8% इंटरेस्ट मिळणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 लाख रुपये डायरेक्ट जर बिल्डरला किंवा मंत्रा प्रॉपर्टीजमध्ये डिपॉझिट केले तुमच्या फ्लॅटच्या अगेन्स्ट, तर या 10 लाख रुपयावरती तुम्हाला 8% म्हणजे 80,000 रुपयेचा इंटरेस्ट मिळणार आहे 1 वर्षासाठी। तर अशा प्रकारे जसं तुमचं पेमेंट येणार आहे त्या प्रत्येक पेमेंटवरती तुम्हाला 8% इंटरेस्ट भेटणार आहे। म्हणजेच हा शर्कयोगच म्हणावा लागेल, कारण फ्लॅट ही आपला आणि बिल्डर पैसे देणारे ते वेगळेच आहेत। ज्या पैशामधून तुम्ही रिइन्व्हेस्टमेंट करू शकता, तुमचं फर्निचर करू शकता, आयदर तुम्ही 4 व्हीलर स्वतःचे बुक करू शकता, अशा वेगवेगळे बेनिफिट्स तुम्हाला या इंटरेस्टच्या माध्यमातून किंवा 8% ऑफरमधून मिळणार आहेत। याच्यासोबत बँकेचे रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा खूप कमी झालेले आहेत। जर आज तुम्ही SBI बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट पाहिला तर 6.90 असा हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे, किंवा मॅक्सिमम 7.20 असे रेट ऑफ इंटरेस्ट बँकेचे झालेले आहेत। प्रोसेसिंग फीमध्ये डिस्काउंट चालू आहे। सो अशा वेगवेगळ्या ऑफर्समुळे तुम्हाला तुमचा EMI कमी येणार आहे, प्लस डाऊन पेमेंटसुद्धा खूप कमी प्रमाणात द्यावं लागणार आहे। सो तुम्ही जर 1BHKचा विचार 3 वर्षापूर्वी करत असेल तर आजच्या स्टेजला त्याच प्राईजमध्ये तुम्हाला 2BHK भेटणार आहे। सो असं आत्ता खूप सारे चेंजेस ह्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये झालेले आहेत। गव्हर्नमेंटनीसुद्धा खूप टॅक्सेस आत्ता रिवाईज केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःचं घर पाहत असेल तर नक्कीच आत्ता प्रयत्न करा। थोडा कष्ट होईल, थोडा त्रास होईल, थोडे पैशांची कमतरता भासेल, पण याचा बेनिफिट तुम्हाला फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेटणार आहे। सो मित्रांनो, जर तुम्ही फ्लॅट पाहत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, फोन उचला आणि फोन करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।